पालक पनीर असो, पालक पराठा असो, पालक पुरी असो किंवा पालक राईस असो, पालकाच्या अशा बऱ्याच रेसिपी असतात ज्यासाठी आपल्याला पालक प्युरी लागते. ती हिरवीगार प्युरी कशी बनते ते आज आपण पाहणार आहोत. तर यासाठी स्वच्छ धुतलेली पाणी इथे आपण पालकाची पाने आपण घेतलेली आहेत. आता ही पालकाची पाने आपल्याला एका पातेल्यामध्ये गरम पाणी आहे ठेवलेले आहे त्यामध्ये आपल्याला ही पानं टाकायची आहेत. आणि पाणी उकळेपर्यंत अगदी 2 मिनटं आपल्याला ही उकळत्या पाण्यामध्ये ठेवायची आहेत. खूप शिजवून घ्यायचं नाही आहे, 1 ते 2 मिनटं आपल्याला उकळलेल्या पाण्यामध्ये ही पानं ठेवायची आहेत. नंतर गॅस बंद करायचा आहे आणि यानंतर हेच पानं आपल्याला बर्फाच्या किंवा चिल्ड वॉटरमध्ये फ्रीजमधल्या थंड पाण्यामध्ये आपण ही पानं टाकणार आहोत. किंवा यामध्ये बर्फाचे खडे टाकले तरी चालेल, त्यामुळे हिरवा रंग आहे तो कॉन्स्टंट राहतो. प्युरी जी आहे ती एकदम हिरवीगार राहते. तर आता ही पाने आपण या थंड पाण्यामध्ये 1-3 मिनटं ठेवणार आहोत. सगळी पाने आपण इथे काढून घेऊया, त्यामुळे आपलं पराठे किंवा पुऱ्या हिरव्यागार मस्त दिसतात. आणि प्युरी करण्याची ही योग्य पद्धत आहे. पालकाचे काही आपण रेसिपीज डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचे लिंक दिलेली आहे, तर त्या रेसिपी पण तुम्ही ट्राय करू शकता. या ठिकाणी सर्व पानं आपण थंड पाण्यामध्ये काढून घेतलेली आहेत. 1-2 मिनटं आपण यामध्ये ठेवूया आणि यानंतर हे मिक्सरच्या जारमध्ये आपण ट्रान्सफर करणार आहोत. तर मिक्सरच्या जारमध्ये आपण ही सर्व पानं टाकून घेऊया आणि याची अशी छानशी स्मूद अशी पेस्ट बनवायची आहे. या ठिकाणी आपली पालक प्युरी तयार आहे. तुम्ही पाहू शकता किती हिरवीगार छान दिसतीये. तर तुम्ही नक्की करून पहा. अँड थँक्स फॉर वॉचिंग.